चैप्टर 8 अल्जेब्रिक एक्सप्रेशन एंड ऑपरेशन ऑन ले बैजी राशि आणि त्यावरील क्रिया यांचा अभ्यास करते। मागच्या भागामध्ये आपण एडिशन एंड सबट्रैक्शन ऑफ अल्जेब्रिक एक्सप्रेशन याचा अभ्यास केला। आता आपण मल्टीप्लिकेशन ऑफ अल्जेब्रिक एक्सप्रेशन म्हणजे बैजी राशींचा गुणाकार कसा करतात त्याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत। मल्टीप्लिकेशन ऑफ अल्जेब्रिक एक्सप्रेशन बैजिक राशींचा गुणाकार। मल्टीप्लाइंग ऑफ मोनोमियल बाय ऑफ मोनोमियल एक पदीने पदीला गुणने त्यांचा गुणाकाराचं आपण एक्झाम्पल या ठिकाणी पाहू। एक्झाम्पल 2a² मल्टीप्लाय 3ab² आता या ठिकाणी दोघं मोनोमियलचा आपल्याला मल्टीप्लिकेशन या ठिकाणी करायचं आहे। ज्या वेळेस आपण मल्टीप्लिकेशन करतो अल्जेब्रिक एक्सप्रेशन मध्ये कोएफिशिएंटचा गुणाकार अगोदर करायचा म्हणजे सहगुणकांचा गुणाकार अगोदर करायचा, त्यानंतर जे जेवढे व्हेरिएबल असतील तर त्यांचा गुणाकार त्या ठिकाणी करायचा। 2a² या ठिकाणी 2 हा कोएफिशिएंट आहे, नंतर 3ab² या ठिकाणी 3 कोएफिशिएंट आहे, 2 × 3 × उरलेले त्या ठिकाणी आता व्हेरिएबलचा गुणाकार सोबत करू a² × a × b² हियर 2 × 3 = 6 a² × a। आपण मागे बेरीज वजाबाकी करताना आपण काय करायचो व्हेरिएबल जसाचा तसा ठेवायचो, परंतु गुणाकार करताना त्या ठिकाणी व्हेरिएबलचा सुद्धा गुणाकार या ठिकाणी चलांचा गुणाकार करावा लागतो a² × a। आता एचा वरती 2a आणि a हा एकदा आहे, आपल्याला माहिती आपण घातांकांचे नियम शिकलेले आहे, म्हणजे घातांकांचा नियम म्हणजे 2 आणि हा 1 का झाला, पाया समान असताना घातांकी संख्यांची बेरीज करायची म्हणजे एचा 2 + 1 म्हणजे हा तिसरा घात a³ आला, नंतर हा b² एकटा म्हणजे b² म्हणजे 2a² × 3ab² = त्यांचा मल्टिप्लिकेशन 6a³ b² या ठिकाणी आपल्याला येताना दिसून येईल। आता सेकंड मल्टिप्लाइंग ऑफ बायनोमियल बाय मोनोमियल, आता काय करायचं आपल्याला द्विपदीला एक पदीने आपल्याला गुणायचं आहे। एक्झाम्पल x (x+y) फर्स्ट x इज अ मोनोमियल, सेकंड टर्म काय x + y इज अ बायनोमियल, म्हणजे या मोनोमियल आणि बायनोमियलला काय करायचं आपल्याला मल्टीप्लाय करायचं आहे। आता या ठिकाणी हा जो x आहे फर्स्ट टर्म मोनोमियल मध्ये याच्याने बायनोमियल मधील प्रत्येक टर्म सोबत काय करायचं त्यांचा मल्टीप्लाय करायचा। या ठिकाणी पहा x × x या ठिकाणी प्लस साइन दिला आपण x × y = x × x म्हणजे 2 times x म्हणजे काय झाला स्क्वेअर झाला तो x² म्हणजे x² प्लस x × y म्हणजे आम्हाला झाला xy। नाउ मल्टीप्लाइंग ऑफ बायनोमियल बाय बायनोमियल द्विपदीला द्विपदीने गुणने। एक्झाम्पल 3x + 4y सेकंड ब्रॅकेट 5x + 7y या ठिकाणी आपण काय करतोय बायनोमियलने बायनोमियलला काय करतोय मल्टीप्लाय करतोय। आता या ठिकाणी मल्टीप्लाय करताना काय करायचं पहा 3x + 4y हा झाला फर्स्ट बायनोमियल, याच्यामध्ये फर्स्ट टर्म आली 3x आणि सेकंड टर्म आली 4y। 3x या टर्मने संपूर्ण याला या सेकंड म्हणजे दिलेल्या दुसऱ्या बायनोमियलला त्या ठिकाणी मल्टीप्लाय करायचं, नंतर पहिल्यामध्ये जो सेकंड टर्म आहे त्याने सुद्धा दुसऱ्या राशीला एक्सप्रेशनला त्या ठिकाणी गुणायचंय मल्टीप्लाय करायचंय। म्हणजे पहा 3x × हा मल्टीप्लाय चिन्ह लिहिताना मी फक्त ब्रॅकेट मध्ये लिहितो या ठिकाणी 5x + 7y या ठिकाणी प्लस 4y मल्टीप्लाय आपण या 4y ने संपूर्ण याला गुणायचंय 5x + 7y। आता या ठिकाणी या 3x ने या याच्यामध्ये एक्सप्रेशन मध्ये प्रत्येक टर्मला काय करायचंय मल्टीप्लाय करायचंय 3x × 5x + 3x
multiply 7y plus 4y आता plus 4y multiply by या ठिकाणी 5x प्लस या 4y ने परत 7y ला मल्टीप्लाय करायचं 4y प्लस मल्टीप्लाय 7y आता या ठिकाणी आपण यांचा गुणाकार करू या दोन दोन पदांचा आता या ठिकाणी 3x प्लस 5x आता कोएफिशिएंटचा गुणाकार 3 मल्टीप्लाय 5 15 आणि x मल्टीप्लाय x म्हणजे किती झाला या ठिकाणी तो x स्क्वेअर दोन वेळेस म्हणजे x स्क्वेअर प्लस 3x मल्टीप्लाय 7y आता कोएफिशिएंटचा गुणाकार 3 मल्टीप्लाय 7 म्हणजे किती झाला 21 आणि इकडे काय आला x मल्टीप्लाय y म्हणजे xy प्लस 4y मल्टीप्लाय 5x कोएफिशिएंटचा गुणाकार 4 मल्टीप्लाय काय आला या ठिकाणी 5 म्हणजे किती झाला 20 आणि y मल्टीप्लाय x म्हणजे काय आला या ठिकाणी yx प्लस लास्ट टर्म 4y मल्टीप्लाय 7y म्हणजे 4 कोएफिशिएंट आणि 7 कोएफिशिएंट यांचा मल्टिप्लिकेशन करायचं दोघांचं साइन म्हणजे या ठिकाणी प्लस साइन येईल प्लस 4 जे 28 y मल्टीप्लाय y म्हणजे किती झाला या ठिकाणी तो y स्क्वेअर